अगं मैत्रीनंतर प्रेमात रूपांतर आपोआपच होत. बाबा प्लीज तसं काही नाही, उगाच तुम्ही गैरसमज वाढवू नका. बघ आम्ही मित्र होतो असं का म्हणालीस? कारण बहुतेक यांनाच माझ्याशी मैत्री ठेवण्यात फारसा इंटरेस्ट नाही. जो काही त्रास झाला ना माझ्यामुळे, आय एम रिअली सॉरी. जी काही माझी मदत केली त्याबद्दल थँक्यू. सॉरी. कामिनी, कामिनी माझा बसून बोलू. अगं कामिनी माझं नाही, कामिनी कामिनी माझं ऐक तर, ऐक ना माझं. मी माझं ऐका. नाही कामिनी, नाही नाही नाही. पण तुम्ही माझं ऐकताय? हो बाबा. बाबा मला आता हे सगळं नाही सहन होते. म्हणजे तुमची ही ही अवस्था मी नाही बघू शकत. ऐका तुम्ही माझं, मला काय वाटतं ना की आपण दोघं शांतपणे बसूयात आणि या सगळ्यावरती डिस्कस करून काहीतरी सोल्युशन फाइंड आउट करू. बाबा तुम्हाला होत असलेला त्रास मी आता आणखी नाही बघू शकत, खरंच नाही बघू शकत. मला असं वाटतं ना की या सगळ्यावरती एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे लग्न. काय लग्न? माझ्या मनातलं कळलं तुला? बाबा मुलगी आहे मी तुमची, मला नाही कळणार तर कोणाला कळणार? खरंच तू मनावर घेतलेस म्हणजे खूप झालं. मी नाही मनावर घेणार तर कोण घेणार? आणि तुमच्या सुखातच माझं सुख आहे. किती उच्च विचार आहेत तुझे, अगदी भारावून गेलोय मी. बाबा पण हे सगळं जर का तुमच्या आधीपासून मनात होत तर मग तुम्ही हा विषय आधी का नाही काढला माझ्या समोर? काढला विषय, पण तू ऐकून घ्यायलाच तयार नव्हतीस. कधी म्हणजे मला ते सगळं जाऊ दे. तो हत्तीवाला मेला नसताना तर हत्तीवर बसून पुण्यात साखर वाटलेस ती सगळ्यांना. बाबा हत्तीवाला तुमच्या ओळखीचा आहे? हत्तीवाला, हत्तीवाला, घोडेवाला, अस्वलवाला, माकडवाला, गारुडी, हे सगळे माझ्या चांगल्या ओळखीचे आहेत. अगं कुणाला कधी काय लागेल काहीच सांगू शकत नाही ना, सगळ्यांचे नंबर आहेत माझ्याकडे. ते जाऊ दे, पण तू तू हा निर्णय घेतलास खूप बरं वाटलं मला. जो कोणी मुलगा लग्न करेल ना तो खूप नशीबवान असेल. मुलगा? तू मुलीशी लग्न करणार आहेस? बाबा अहो मी तुमच्या लग्नाविषयी बोलतीये. अगं मी तुझ्या लग्नाविषयी बोलतोय. माझ्या लग्नाचं सोड बाबा, मनात कुठलाही संकोच न ठेवता मला सांगा, तुम्ही लग्नासाठी कोणाचा विचार करताय? नाही बेट, शक्य नाही. आता या जन्मात आमचं मिलन होणं शक्य नाही. गंगा पराई हो चुकी आहे. गंगा? स्पीड फास्ट आहे यांचा. अरे ये कुठं गेला होता रे? मला सो. आपण समोरच्या घरात राहते. नीतू, माझं नाव नीतू. एवढे वेळ झाल्यानंतर दगडांचा शॉर्टेज पडणार ना, म्हणून ती आपल्या दगडांचा स्टॉक स्वतःच्या डब्यात घेऊन फिरत असते. मारला दगड, मारला मारला. मारू काका अजून दगड मारू का? काय झालं? युअर ओके? आपण कोण? नाही नाही, एक मिनिट, आत समोर यायचं नाही.
नाही पुढे याच्याने सांगू शपथ आहे शपथ आहे हे बघा मी घाबरत नाही मी वेड्यांना घाबरत नाही तुम्ही वेडे असाल ना तर मी जास्त हजार वेळा मी भीषण भीषण भयंकर माणूस आहे हे बघा तुमच्यासारखे बरेच वेडे बघितलेत मी प्रेमात वेडे बघितलेत ठार वेडे बघितलेत मी म्हणजे वेड्यात इतिहास घडवणारे वेडे सुद्धा बघितलेत मी म्हणजे वेडात दौडले सात वेडे बघितलेत मी वेड्याची सात बघितले मी नाही 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 डबा उघडायचा नाही दगडाची मस्करी नाही आणि हे बघ वेड्या स्त्रियांशी तर आपण संवादच साधू शकत नाही बघतोय ना मी आणि नॉर्मल बोलायची सुरुवात करून नंतर वेडेपणा दाखवणारे तर लयच बघितलेत मी काय 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 मिळतं काय तुम्हाला लोकांना दगड मारून हा नाही हो काका तुमचा गैरसमज होतोय मी वेडी नाहीये मी मी नीतू आहे नॉर्मल नीतू आणि हे बघा तुमच्यासाठी ना दगड नाही बरं झालं तू आलास बरं झालं ही बाई बाई बघ येडी नीतू आले दगड घेऊन डब्यातनं अरे बाबा तिच्या घरच्यांना बोलव त्यांना म्हणावं तिला बांधून ठेवा अरे अशी येडी मोकाट सोडणं बरं आहे का समाजानं मोकळा श्वास घ्यायचा कधी लिया का आणि आणि ही अशी दगड मारणारी येडी भयानक असतात मी अनुभवलंय ना काका तुम्ही शांत व्हा तुम्ही घाबरू नका मी आलोय ना आता अरे तू कुठं मोठा माणूस उपचार तज्ञ आहेस स्वतः डोक्यावर पडल्यागत बोलत असतोस काहीतरी हे बघा मला इथे येड्यांचा परिसंवाद नकोय सुम्या त्या येडीनं यो दगडाचा डबा तुझ्याकडे कशा पाहिजे दिला रे सुम्या नाही मास्कर नाही सुम्या फालतू करीन नाही पाहिजे सुम्या मारीन मी सुम्या फाईट मारीन डिशुम सुम्या बेबी डिशुम करीन सुम्या मुक्का मारीन सुम्या आता तरी ऐका नीतू काय झालं का धावतीस कोण लागलंय मागे अगं नीतू किती दिवस नाही बोलणारेस तू एकदा तरी माझं ऐकून घे माझा ऐकून घ्यायचा अजिबात मूड नाही अगं नीतू मी माझी बाजू मांडायचा प्रयत्न करतोय पण त्याची गरज नाहीये बघ नीतू दिस इज नॉट फेअर एकतर मगाशी मला न विचारता न सांगता तू माझी मदत घेतली दॅट्स ओके पण आता मला काय म्हणायचं ते ऐकून तरी घे एकदा ओ सो सॉरी माझ्यामुळे खरंच खूप त्रास झाला ना खरंच सॉरी आणि थँक्यू सो मच एवढी मगाशी मदत केली त्याबद्दल तू परत गैरसमज करून घेतलीये मला तसं म्हणायचं नव्हतं हे बघ लेट मी एक्सप्लेन जे काय ऋषी प्लीज तुला जे काही बोलायचं ना ते मला अजिबात ऐकून घ्यायचं नाही आणि स्वतःला अजून त्रास पण करून घ्यायचा नाहीये मला सो प्लीज बाय हे बरोबर नाही सुम्या मग कसा चिपू असा एक गदडी आहे ती पोरगी एवढं तुम्हाला खायला प्यायला आणून देते आणि तुम्हाला म्हणलास ती येडी आहे म्हणून अशी उपकाराची परतफेड करतावे अहो गंमत केली मी काका मला टाइम पासला दुसरं कोणी नव्हतं ना म्हणून अरे आयुष्यात टाइम पास शिवाय दुसरं काही करायचं नसतं कोणी सांगितलं रे तुला अहो कोणी कशाला सांगायला पाहिजे हा टाइम पास करणं ही माझी मूलभूत गरज आहे आणि तुम्हाला तर माहितच आहे ना आपल्या फॅमिलीची परंपरा आहे ती नाही भारत नाही फोन तिथे आहे आणि आवाज मात्र बाजूला